तालुक्याचे आमदार निलेश लंके यांचे गाव असलेले हंगा गावची निवडणूक ही बिनविरोध करण्यात आली होती. आता सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडही आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. या गावच्या सरपंच पदावर बाळू दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून वनिता शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. हंगा ग्रामपंचायत ही आमदार लंके यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात होती. आमदार लंके यांनी ती बिनविरोध करून दाखवली. हे गाव आमदार लंके यांचे असल्याने येथील सर्व कारभार आमदार लंके यांच्या सल्ल्याने चालत असतो. या गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर आमदार लंके यांचे कट्टर समर्थक असलेले बाळू दळवी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसरपंच पदावर सौ वनिता गोरक्षनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सुजित झवरे पाटील यांचे गाव असलेले वासुंदे या गावच्या निवडणुकीत आमदार लंके यांनी जातीने लक्ष घातले होते. त्यांनी तेथे जाऊन प्रचारही केला होता, पण लंके यांना या गावात म्हणावे तितके यश मिळाले नाही. या गावामध्ये दुसऱ्या पॅनलला बहुमत मिळाले होते. या गावामध्ये आता सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये झावरे गटाच्या असो सुमन रंगनाथ सहित तर उपसरपंच पदावर शंकर मनोहर बर्वे यांची निवड झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.